ठिकाणी ये जो लाइटनिंग अरेस्टर है कंडक्टरला रुळला नाही, हा कंडक्टरला रुळला नाही आणि हा तिसरा हाई कंडक्टरला रुळला नाही, म्हणजे हा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा या ट्रान्सफॉर्मरला लाइटनिंग प्रोटेक्शन नाही आणि लाइटनिंग पडलं तर हा ट्रान्सफॉर्मर वाचणार नाही. आता दुसरं पहा, ह्याला ब्रीदर लावलं नाही, ब्रीदर म्हणजे रोहित्रचं नाक. पहा म्हणजे किती हायवे. आता बाकीच्या बाबतीत बोलत नाही मी, पण ह्या दोनच गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. पहा लक्ष चालं तर पहा आणि अशी सबस्टँडर्ड कामं नकोत. आणि हे बघा, या ठिकाणी ह्या कुठला तरी पोल वाकून टेकलेला दिसलो असंही नको. आणि ग्रीनरीसुद्धा भरपूर डीपीवर चढलेली दिसते, तीही नको. असो मित्रांनो, घ्या काळजी, घ्या रोहित्रची काळजी घ्या. अतिशय किंमतवान इक्विपमेंट आहे, जराळं मोठा लॉस होतो. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल फॉर सत शेवटी. थँक्यू.